केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेड इथं भाजपाचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी त्यांनी प्रचारसभा घेतली. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून देण्यासाठी 400 पारचा संकल्प सोडला आहे असं सांगून प्रताप पाटील चिखलीकर प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन अमित शहा यांनी केलं. राज्याचा विकास हा महायुतीतच घडवून आणू शकेल. दोन पक्ष फुटून तयार झालेली महाविकास आघाडी विकास करू शकणार नाही असं अमित शहा यांनी सांगितलं. यहां पर महाराष्ट्र में 3 पार्टियां इकट्ठा हुई है, एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी. अब ये हमारे यहां तो गुजरात में एक कहावत है, 3 तिगड़ा काम बिगड़ा. मैं आपको बताने आया हूं भाई और बहनों, उद्धव जी की शिवसेना आधी रह गई, शरद राव की एनसीपी आधी रह गई, ये तो दो आधे थे ही, ये दोनों ने मिलकर कांग्रेस को भी आधा कर दिया, आधा करने का काम कर दिया. अब मुझे बताओ ये 3 आधे मिलकर महाराष्ट्र का भला कर सकते हैं क्या? जरा जोर से बोलिए, कर सकते हैं क्या भाइयों और बहनों? और दूसरी ओर मोदी जी के नेतृत्व में देशभक्तों की टोली जैसा एनडीए का कुंबा बैठा है. नांदेड मतदारसंघात चिखलीकर यांचा सामना काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यासोबत आहे. नांदेडमध्ये 26 एप्रिलला मतदान होणार आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात झालेली विकासकामं ही फक्त झलक होती. पुढच्या 5 वर्षात देशाचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.